लोकसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवलेल्या शिवसेना भाजप युतीपुढे विधानसभा निवडणुकांचे मात्र बंडखोरी आणि मतविभाजनामुळे मोठे आव्हान ठरले होते. त्यामुळे आज सुरू झालेल्या मतमोजणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं. त्यातही नाशिक जिल्ह्यातील 5 लढती या लक्षवेधी ठरल्या आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचे उमेदवार बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र भाजपचेच राहुल ढिकले यांच्याशी लढत असल्याने राहुल ढिकले हे आघाडीवर आहेत. नाशिक मध्यमधून भाजपाच्या देवयानी फरांदे कायम असून नाशिक पश्चिममधून भाजपाच्या सीमा हिरेवर राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे यांच्यात लढत रंगली होती. मात्र आघाडीच्या उमेदवार सीमा हिरे यांची सरशी झाली आहे. तर देवळाली मतदारसंघातून घोलप यांचा वर्षानुवर्षे जोर असला तरी या विधानसभेत जनतेने राष्ट्रवादीच्या सरोज हिरे यांना विजयी करत देवळालीतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणली असल्याचं बोललं जात आहे. तर सिन्नर मतदारसंघात वेगळी चुरस पाहायला मिळते. राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यात ही लढत रंगली होती. मात्र विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मागणीवरून सिन्नर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा फेरमतमोजणी करण्यात येते. जनमत मराठी न्यूजसाठी मयुरी राजगुरू, नाशिक.